Welcome back to Inga News. Recognizing tourism as Goa's largest industry and vital to its economy, Chief Minister Dr. Prabodh Sawant announced the formation of Yuva Tourism Club to engage unemployed youth in promoting state's tourism. During the launch of Yuva Tourism website and handbook, Dr. Sawant emphasized the importance of this platform in providing opportunities for young Goans and enhancing the tourism experience in the region. ओके युवा टुरिजम क्लब सांगता हांव ऐका पाच मिनटां भितर सांगता जर कोणाक चुकले न्ही जाल्यार परत कळचे ना कशें वचप ते युवा टुरिजम क्लब आयचो कार्यक्रम आमच्या मदीं टुरिजम डिपार्टमेंट हांच्यानी हांगासर आयोजीत केला टुरिजम मिनिस्टर बाबू रोहन खंवटी व्यासपीठाचेर आशिल्ले बाकी सेक्रेटरी टीटीएजी प्रेसिडेंट डायरेक्टर समोर आशिल्ले बाकीचे टीटीएजीचे मेंबर्स स्टेक होल्डर्स गोयात एट प्रेजेंट आम्ही ज्यांना म्हणतात की सगळ्यात व्हडली इंडस्ट्री खंयची तर ती टुरिजम इंडस्ट्री असा त्याच्या मार्फत आम्ही सगळे जाण की हे पहिली मायनिंग इंडस्ट्री ही सगळ्यात व्हडली आशिली ताज्या उपरांत फार्मा इंडस्ट्री आणि एम एस एम ई म्हणजे मायक्रो अँड स्मॉल इंडस्ट्री ज्याका म्हणतात ती आयली आणि ताज्या उपरांत तीन नंबर टुरिजमाचो आशिल्लो एट प्रेजेंट आयच्या घडीक गोयात सगळी व्हडल्या इंडस्ट्री म्हणून पळयता आसत जाल्यार ती टुरिजम इंडस्ट्री हांवें कित्याक सांगता तर आज आमी टुरिजम युवा क्लब टुरिजम वेबसायट आनी टुरिजम क्लब कशें रजिस्टर करप हें आमी आतां थारायलें आनी हें सगळें करता आसतना जेन्ना टुरिजम इंडस्ट्री म्हणून पळयता गोंयची सगळ्यांत व्हडली इकॉनॉमी म्हणून पळयता आनी टुरिजम इंडस्ट्री सगळ्यांत व्हडल्यो ऑपॉर्च्युनिटीज आसा ह्यो पळयता आनी ह्यो पळयता आसतना आमी तुमकां एंगेज करपा खातीर युवा टुरिजमान एंगेज करपा खातीर टुरिजम युवा क्लब तयार केल्या आतां पर्यंत आमचे टीटीएजीचे मेंबर फुडें आसा ते एग्री करतले की ते फक्त हॉटेल एस्टाब्लीश करताले बट ह्या टुरिजम इंडस्ट्रीन काम करपा खातीर ह्युमन रिसोर्स जाय आशिल्लो इन शॉर्ट आनी टुरिजम इंडस्ट्री रन करपा खातीर जी आमकां ह्युमन पावर जाय आशिल्ली ही सगळी ऑलमोस्ट 90% गोंया भायरीच आसताली हे सगळे जाण एग्री जातले पण हाज्या फुडें ते जर आम्ही गोंयकार येतले आसत जाल्यार दीस युवा क्लब वील प्ले द इम्पॉर्टंट रोल आणि हांवें ताकाच लागून म्हटलें जर फॉरेन ट्रीप करपाक जाय गोंयच्या तरणाट्यांक जाल्यार जो आमकां सगळ्यांत बऱ्यांतल्यो बऱ्यो आयडियाज दितलो जो आमकां सगळ्यांत बऱ्यांतले बरें डेस्टिनेशन प्रमोट करतलो किंवा तो टुरिजम गोवा टुरिजम प्रमोट करपा खातीर बरी आपली आयडिया दितलो पयली आम्ही शॉर्टलिस्ट करतले विदीन म्हणजे आय आस्क माय टुरिजम डिपार्टमेंट विदीन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टायम तुम्ही तर आतापर्यंत आम्ही कोडिंग अँड रोबोटिक्स सुरवात केली कोडिंग अँड रोबोटिकात सगळ्यांतलो बऱ्यांतलो बरो क्लब हो सिंगापूर वचून आयलो आम्ही हँडीक्राफ्ट कुणबी शॉल आणि कुणबी साडी प्रमोट करपाक सुरवात केली आमची एक लखपती दिदी म्हणजे सामान्य घरगुती एक ती महिला जी म्हापशेच्यान आसा तिने ऑल इंडिया लेवलाचेर जवळपास 10 ते 12 एक्झिबिशन अटेंड केली आणि पुढे हांव शिवराज सिंग चव्हाण आमच्या ऍग्रिकल्चर मिनिस्टरांच्या वांगडा उलयतालो ते दिसता म्हाका ती साखळे मेळ्ळी हांवें तिका सहज विचारलें खंय खंय भोंवन आयली काय म्हणून दोतोर म्हणटाले आपूण मॉरिशियस वचून आयली कोणाच्या खर्चात सरकाराच्या खर्चात लखपती दिदी सामान्य घरगुती आमची महिला ही पॉलिसी सुचून आयली त्या सरकारान घडून हाडली तुम्ही त्या युथ असा यू हॅव द ऑपॉर्च्युनिटीज टू ट्रॅव्हल गोल अराउंड द वर्ल्ड जगाचे ट्रॅव्हल करपाचे तुमका संद अवेलेबल असा आणि गोय हे असे राज्य असा ज्याचे जगावेगळे पर्यटन हे गोयात येतात म्हणून हांवें म्हटलां की टुरिजमात एव्हरी इयर एक युथाक की तुम्ही जेव्हा भायर वता टुरिजम प्रमोट करपा खातीर तेन्ना आमच्या एका भुरग्याक दर वर्सा वचतो तो सगळ्यांत चड टुरिजम प्रमोट करतलो त्या भुरग्याक वचतो तुम्ही डिसायड करचे आसता तुम्ही समजा सगळ्यांनी हातवेर केलो म्हणजे सगळ्यांनी धाडटलो वांगडा म्हणून सगळ्यांक वांगडा धाडटना बट सगळ्यांक म्हणजे फुडली 10 वर्सां जरी म्हटले आसत तर आम्ही एक न्ही जाय जाल्यार 2 प्रमोट करता 3 प्रमोट करता आम्ही भरपाची तयारी आसा पण तुम्ही टुरिजम प्रमोशन करपाक जाय तुम्ही बऱ्यो आयडिया घेवपाक जाय किंवा
टुरिझमातलो वन ऑफ द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी तुम्ही चूज करपाक जाय, तुम्ही ती घेवपाक जाय. कारण गोंयचो जर एखादो भुरगो सादो 30 वर्सांचो म्हणून जॉयन जावन एखाद्या हॉटेलाचो व्हायस प्रेसिडेंट जर जावपाक शकता आसत जाल्यार आम्ही ऑपॉर्च्युनिटी कित्याक क्रॅक करच्यो न्ही. आणि आता तर म्हाका दिसता तू आता जस्ट येवच्या पयली कला अकादमीतल्या कार्यक्रमांत जर आयला, त्या कला अकादमीतल्या कार्यक्रमांत म्हणजे स्किल्स आम्ही खंयच्यो शिकयता, आमच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंटच्या वतीन आम्ही डिफरंट स्किल इट इज फॉर द टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी, जे ब्युटिशियन असतले किंवा बेकर्स असतले किंवा फ्रंट ऑफिस असतलो किंवा टुरिझमातल्यो लागपी इतर रिसोर्स जे जाय आसता ताजे एड्युकेशन दिवपाक सिन्स फ्रॉम द स्टँडर्ड 8 to 12 म्हणजे आम्ही ह्युमन रिसोर्स आणि क्रिएटिव्हिटी ह्याच लेवलाचेर तयार करतात. आणि म्हणून हांवें म्हटलां की मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आयल्या उपरांत म्हणजे पयलीं आमच्या कडेन फक्त दिसाक 60 to 70 फ्लायट्स येताली एकाच एअरपोर्टाचेर, बट आज मोर देन 130 फ्लायट्स गोंयांत येता. इंडियातली खंयची सिटी ही कनेक्ट जायसर उरूंक ना, इन्क्लुडींग लक्षद्वीप. आज गोंयच्यान फ्लायट लक्षद्वीप वचपाक लागलेले आसा. जगातले उरलेले म्हणजे आम्ही म्हणटात की व्हेरी फ्यू स्टेट ज्यांच्या कडे चार्टर फ्लायट स्पेशल येतात, तितून ते गोंय राज्य आसा. स्पेशल जेका चार्टर टुरिझम म्हणटा ते चार्टर टुरिझम जे गोंया कडे अट्रॅक्ट जाता. अशा वेगवेगळ्या देशातले लोक जेन्ना आमच्या कडे गोंयात येतात, आमकां फॉरेन लँग्वेज शिकची पडटली. म्हणजे फ्रेंच असतले, जर्मन असतले, ह्यो लँग्वेज जेन्ना आम्ही शिकतले वी कॅन कम्युनिकेट विथ देम. बाप रोहन हाणें सांगल्या पयली यू आर नॉट अ जस्ट अ टुरिस्ट गायड बट यू वील बी द टुरिस्ट एम्बासिडर. आम्ही म्हणतात की यू वील बी द टुरिस्ट एम्बासिडर, वू वील गायड देम थ्रू द म्हणजे गोंय कितें आसा. फाल्यां सकाळी जर आमकां हेरिटेज ट्रेन जर घेवपाक जाय आसत म्हणजे पर डे आय टेलिंग यू पर डे द पीपल आर रेडी टू पे 5000 पर डे फॉर द हेरिटेज ट्रेन. 15 दीस जरी हेरिटेज ट्रेन एकटो टुरिस्ट एम्बासिडर गेलो ही अर्न मोर देन 75,000 पर मंथ. आणि आज हे काम करिनाशांनी करता, पण कोण करता? जेका गोंय खबरूच नसले, जो गोंयान रावाच नसलो तेन्ना गोंय केन्ना कोणी पळोवंकच ना, तो आज 75,000 रुपीज पर अर्न करता. हांवें जस्ट एक एक्झाम्पल सांगलें.